नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीचं टेक्निकल सेटअप कसं आहे, ऑप्शन सेटअप कसं आहे आणि ह्या सेटअपनुसार उद्या मार्केटमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीची मुव्हमेंट आपल्याला मिळू शकते याची चर्चा आपण मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, जर तुम्ही जर या ठिकाणी बँक निफ्टी आणि निफ्टीचं टेक्निकल सेटअप जर चेक केलं तर आज निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही इंडायसेस या ठिकाणी गॅप ऑफ ओपन झाले होते आणि त्यानंतर मित्रांनो थोडंफार डाऊन साईडला मार्केट जे ते आलेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येईल. म्हणजे जे पाठीमागच्या 5 ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटचा जो प्रयत्न होता हायर साईडला जाण्याचा तो सक्सेस होत नव्हता आणि एका विशिष्ट लेवलला निफ्टीमध्ये जर मार्केट साधारणतः 17,400 आसपास गेलं का त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर माउंट होत होता आणि तो सेलिंग प्रेशर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील आपल्याला एक्झॅक्ट या एरियामध्ये सेलिंग प्रेशर माउंट होताना दिसून आलं. म्हणजे मार्केट जे आहे मित्रांनो या ठिकाणी एका कन्सोलिडेशन झोन मध्ये आता गेलेला आहे आणि मित्रांनो ही जी स्टेज आहे मार्केटची ही थोडी जास्त लेंदी असणार आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टीचं टेक्निकल सेटअप जर चेक केलं तर बँक निफ्टीमध्ये देखील आज तेच झालंय. एक्झॅक्ट 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आज बँक निफ्टी होल्ड झालंय आणि बँक निफ्टीमध्ये मित्रांनो इकडे कसं एक डाऊन साईडला ट्रेंड लाईन तयार झाली आहे. डाऊन साईडला ही ट्रेंड लाईन मित्रांनो मार्केटला वरती जाऊ द्यायला तयार नाही आणि आज देखील एक्झॅक्ट ह्या ट्रेंड लाईन वरती मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो दिसून आलाय. आणि मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बाबा हा जो एरिया आहे साधारणतः 36,000 या ठिकाणी आपल्याला मित्रांनो साधारणतः बँक निफ्टीवरती जो बुलिश व्ह्यू ठेवायचा होता तो 36,557 वरून आपल्याला बँक निफ्टी जो आहे तो बाय करायचा होता कालच्या ट्रेडिंग सेशनसाठी. बरोबर आहे का? आपल्याला बँक निफ्टी जो बाय करायचा होता कुठून करायचा, 36,575 वरून बँक निफ्टी बाय करायचं होतं. त्या ठिकाणी मित्रांनो आपण बँक निफ्टीसाठी जे काल पहिलं टार्गेट केलं होतं ते 36,757 पहिलं टार्गेट केलं होतं आणि एक्झॅक्ट मित्रांनो आज बँक निफ्टीनं जो हाय तयार केलाय तो काय हाय तयार केलाय तर मित्रांनो आजचा बँक निफ्टीचा हाय आहे 36,756. म्हणजे मित्रांनो आपण जे कालच्या मार्केटसाठी जे टार्गेट ठरवलं होतं आजच्या डेसाठी 57 टार्गेट होतं आणि बँक निफ्टीचा आता जो हाय झालाय तो 56 झाला. म्हणजे डॉट मार्केटने आपल्या पहिल्या टार्गेटला अचीव केलं पण टार्गेट अचीव जरी केलं असलं तरी मित्रांनो इथं मला देखील प्रॉफिट झालेलं नाही आणि तुम्हाला देखील प्रॉफिट झालेलं नाही कारण आपण इथे कॉल ऑप्शन बाय केलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट 40 पॉईंटची मुव्हमेंट आपण कॅच केली होती. नाही असं नाही पण इथं मित्रांनो खूप फास्ट ही मुव्हमेंट झाली होती आणि आपल्याला बँक निफ्टीला मित्रांनो सेल करायचं होतं साधारणतः 36,367 आणि सेलिंग साईडला जर मार्केट आलेलं. म्हणजे आजचं ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मित्रांनो क्लिअरली मार्केट एका रेंजमध्ये साईडवेज मार्केट जे ते राहिलेलं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि निफ्टीमध्ये देखील एक्झॅक्ट तेच झालंय. निफ्टी आपल्याला 17,287 वरून काय करायचं होतं त्या ठिकाणी बाय करायचं होतं आणि मुळात निफ्टी मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झालं काय तर गॅप ऑफ ओपन झाला. बँक निफ्टी जो ओपन झाला होता हा कुठं ओपन झाला होता आज बँक निफ्टी तर मित्रांनो 17,420 बँक निफ्टी डायरेक्ट ओपन झाला आणि त्यानंतर बँक निफ्टीनं जो हाय तयार केला हा किती आहे तर मित्रांनो या ठिकाणी निफ्टीचा जर तुम्ही विचार केला तर निफ्टीला आपल्याला हायर साईडला एक मोठी मुव्हमेंट जी आहे ती बघता आलेली नाही किंवा क्लिअरली दिसलेलं नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे सॉरी तर निफ्टीचा जर विचार केला तर आपल्याला 369 वरून निफ्टी जो आहे तो आपल्याला बाय करायचा होता. निफ्टी बाय अबाव 17,369 वरून काय करायचं होतं या ठिकाणी निफ्टी बाय करायचं आणि मित्रांनो आपण ह्या लेवलला जर निफ्टीमध्ये लॉंग पोझिशन घेतली असती तर आजचा निफ्टीचा जो लो तयार झालाय तो किती आहे हे पण बघा. म्हणजे पहिल्यांदा खूप महत्वाचा आहे मित्रांनो 17,367 लो आहे 17,367 आणि आपण सेल करणार होतो मित्रांनो 17,369 म्हणजे एक्झॅक्ट डॉट मित्रांनो आपल्या सेलिंगच्या रेंजमध्ये मार्केट काय झाले आज त्या ठिकाणी आलेलं नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो निफ्टी आणि बँक निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप जर चेक केलं तर हे टेक्निकल सेटअप पूर्णपणे बुलिश आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला काय करा त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. ओके तर मित्रांनो टेक्निकल सेटअप जर बघितलं तर बँक निफ्टीचं काय सांगतो बुलिश आहे. बँक निफ्टी बुलिश आहे, निफ्टी देखील बुलिश आहे. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झी एंटरटेनमेंट जो आहे झीलचा स्टॉक खूप जबरदस्त वाढला 39% वाढलेला आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. एक मार्केटचा एक महत्वाचा पॉईंट होता ज्या बोर्ड ऑफ डायरेक्टरचे वगैरे काही राजीनामे झाले काय चेंजेस आहेत आज झाले त्यामुळे हा स्टॉक मध्ये जबरदस्त तेजी दिसून येते. मित्रांनो ऑप्शनचा सेटअप काय सांगते मित्रांनो बँक निफ्टी जर ऑप्शनचं सेटअप चेक केलं ना तर 36,700 असेल 36,800 असेल 37,000 असेल 37,200 असेल आणि 37,500 या स्ट्राईक प्राइसला ह्यूज ह्यूज कॉल रायटिंग झाले
आणि डाऊन साईडला जर विचार केला तर मित्रांनो ऑलमोस्ट 36,500, 36,100, 36,300, 36,400 ह्या स्ट्राईक प्राइस आपण पुट रायटिंग झालेलं दिसून येते. म्हणजे मित्रांनो क्लिअरली ऑप्शनच्या सेटअपमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीचं टेक्निक ऑप्शनचं सेटअप असं सांगते की बाबा मार्केट जे एक टिपिकल रेंज बॉन्ड मध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये पण राहण्याची शक्यता नाकारता येत. मे बी मित्रांनो पाठीमागच्या 4 ते 5 ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केटमध्ये कुठली कोणती अपसाईडला डाऊनसाईडला मोठी रॅली आलेली नाही. मग ह्या पार्श्वभूमीवर मार्केट जे आपल्याला मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये एक मोठी रॅली जी आहे ते काय करू शकतो त्या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती शो करू शकतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, कारण का एक्सपायरीच्या 1 दिवस अगोदर मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला मोठी रॅली आलेली आहे. ही रॅली उद्या येऊ शकते का हे पण काय करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. मित्रांनो उद्याचं ट्रेडिंग सेशन बँक निफ्टीसाठी तर खूप महत्वाचं असणार आहे, कारण त्याचं असं माहिती का बँक निफ्टी हा एक असा इंडायसेस आहे मित्रांनो तो जास्त वेळ एका रेंजमध्ये अडकत नाही किंवा जास्त वेळ एका रेंजमध्ये थांबत नाही हे पहिल्यांदा लक्षात का. आणि ही रेंज त्याला लवकरात लवकर काय करायची असते त्या ठिकाणी ब्रेक करायचं असते हे पहिल्यांदा लक्षात. त्यामुळे आता 3 ते 4 ट्रेडिंग सेशन मध्ये जर मार्केटला ही रेंज ब्रेक करता आली नसेल तर डेफिनेटली मित्रांनो मार्केट आता काय करू शकतं या ठिकाणी ही रेंज ब्रेक करायचा जरूर प्रयत्न करू शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर आपल्याला बँक निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बँक निफ्टीचा आपला बुलिश व्ह्यू उद्या कधी असेल तर बँक निफ्टी 36,752 ला गेल्यानंतर बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन घ्यायची आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी. काय सांगतोय मी, बँक निफ्टी बाय अबव 36,752 बँक निफ्टी बाय करा. या ठिकाणी तुम्हाला बँक निफ्टी मध्ये पहिलं टार्गेट जे आहे ते स्क्रीन मध्ये साधारणतः या ठिकाणी 36,892 चं पहिलं टार्गेट भेटेल. 36,892 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 37,020 चं टार्गेट जे आहे ते स्क्रीनवर मिळण्याची शक्यता नाकारत. त्यानंतर 37,200 पर्यंत काय करू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बँक निफ्टी त्या ठिकाणी जाऊ शकतो किंवा 37,500 पर्यंत पण बँक निफ्टी हायर साईडला जाण्याची शक्यता नाकारत नाही. पण मित्रांनो सर्वात टफ चॅलेंज काय मार्केट साठी तर की बाबा पहिल्यांदा मार्केटला 36,752 वरती जर ट्रॅव्हल करायला सुरुवात केली तर इझिली 892 किंवा 37,020 पर्यंत मार्केट जाऊ शकतं. पण मित्रांनो मार्केटचं जर विशेषतः बँक निफ्टीचा जर स्टडी विचारात घेतला तर 37,000 ते 37,100 या स्ट्राईक पर्यंत खूप मोठा कॉल रायटर आहे. हा कॉल रायटर जोपर्यंत पाठीमागे सरकणार नाही इंडेक्स मधून तोपर्यंत मार्केट जे आहे ते 37,200 आणि 37,500 वरती सस्टेन होणं अवघड आहे. हे पहिल्या लक्षात मित्रांनो बँक निफ्टीवरती जर आपल्याला बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा आपला बेरिश व्ह्यू कुठून येतो नेमका, तर मित्रांनो बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जोपर्यंत 36,460 च्या खाली जात नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये बँक निफ्टीमध्ये बेरिश व्ह्यू ठेवू नका तुम्ही. बँक निफ्टी जो आहे ना आपल्याला सेल कुठून करायचा उद्या, बँक निफ्टी सेल बिलो 36,460 च्या खाली गेल्यानंतर बँक निफ्टी जरूर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सेल करा. पुट ऑप्शन खरेदी करा, साधारणतः 36,500 पुट ऑप्शन बाय केला तर त्यामध्ये तुम्हाला चांगलं प्रॉफिट बनू शकतं. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टी मध्ये पहिलं टार्गेट भेटेल 36,320 चं पहिलं टार्गेट भेटेल. 36,320 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 36,060 हे टार्गेट भेटेल. आणि समजा बँक निफ्टी मित्रांनो 35,960 च्या जर खाली होल्ड झाला या ठिकाणी तर बँक निफ्टी मध्ये मित्रांनो 35,610 पर्यंत देखील डाऊनफॉल जो आहे तो त्या ठिकाणी स्क्रीनवर उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला दिसू शकतो. मित्रांनो थोडाफार जर ग्लोबल सेंटिमेंट निगेटिव्ह वगैरे जर मार्केटमध्ये तयार झाला तर मार्केट डाऊन साईडला जास्त स्लिप होण्याची शक्यता नाकारत येत नाही, कारण का मार्केटचे बिहेवियर आहे. आणि मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर आपण आय थिंक माझ्या माहितीनुसार उद्या थर्ड एक्सपायरी जी आहे ती वीकली थर्ड एक्सपायरी असेल आणि त्यानंतर अजून एक एक्सपायरी जी आहे ती सप्टेंबर मंथची असेल. त्यामुळे बऱ्याच वेळेला मित्रांनो मार्केटमध्ये कसं राहतं की बाबा दुसऱ्या किंवा तिसऱ्या एक्सपायरीला मार्केटमध्ये जर मोठी मुवमेंट नाही आली पहिले, आता जसं की बघा तुम्ही ह्या सप्टेंबरचा जर विचार केला तर 1 सप्टेंबरचे एक एक्सपायरी ऑलरेडी झाले, 8 सप्टेंबरचे एक्सपायरी झाले, उद्या साधारणतः 16 सप्टेंबरची जी एक्सपायरी आहे ह्या एक्सपायरीच्या अगोदर मे बी मार्केटमध्ये मुवमेंट जे आहे ते काय होऊ शकते त्या ठिकाणी मोठी होऊ शकते. अजून 2 एक्सपायरी मे बी उद्याच्या 16 तारखेच्या एक्सपायरीला किंवा 23 तारखेच्या एक्सपायरीला त्या 2 पैकी एका एक्सपायरीमध्ये एक शार्प फॉल जो आहे तो आपल्याला स्क्रीनवर अपेक्षित आहे पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण ज्या पद्धतीचं ऑप्शन सेटअप आणि ज्या पद्धतीचं पाठीमागच्या काही दिवसाचं मार्केटचं बिहेवियर आहे त्यानुसार एक शार्प फॉल जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लांबपर्यंत दिसून येऊ शकतो स्क्रीनवर. पण
मार्केट डाऊन साईडला सस्टेन पण होणार नाही, त्यामुळे मार्केटवरती कुठल्याही परिस्थितीत आपल्याला बेरिश व्ह्यू ठेवायचा. आपला जो व्ह्यू असेल मार्केटवर ना, तो लेवलनुसार आपला व्ह्यू मार्केटवरचा चेंज झाला पाहिजे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, उद्या जर निफ्टीमध्ये आपल्याला लॉन्ग पोझिशन घ्यायचं असेल तर निफ्टीची लॉन्ग पोझिशन आपण कुठून घेऊया? तर मित्रांनो, साधारणतः उद्या 17,415 वरती जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत निफ्टीला लॉन्ग करायचं नाही किंवा निफ्टीमध्ये कॉल ऑप्शन बाय करायचं नाही. निफ्टी बाय अबाव 17,415 वरून निफ्टी बाय करा. मित्रांनो, 17,448 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो, 17,490 हे टार्गेट तुम्हाला स्क्रीनवर भेटेल. त्यानंतर मित्रांनो, 17,510 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो, 17,545 हे टार्गेट जे ते इझिली काय होऊ शकतं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवरती भेटू शकतं. हे पहिल्यांदा काय करा, ह्या लेवलसाठी उद्या तुम्हाला छोटे छोटे टार्गेट घेऊन निफ्टीमध्ये काम करायचं. कारण का मित्रांनो, ज्या पद्धतीचं ऑप्शन सेटअप आहे ना, तुम्ही मग हे उद्या 16 तारखेची वीकली एक्सपायरी असू दे किंवा मंथली एक्सपायरीचं जरी ऑप्शनचं सेटअप बघितलं, तर ह्या सेटअपमध्ये क्लिअरली कॉल रायटर ऍक्टिव्ह आहेत, पुट रायटर पण ऍक्टिव्ह आहेत, आणि मार्केट त्यांना क्लिअरली एका रेंजमध्ये ठेवायचं पुढलं काही दिवस. त्यामुळे मोठ्या मुवमेंटची तर आपण अपेक्षा या ठिकाणी कन्सिडर करत नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीवरती बेरिश व्ह्यू जर ठेवायचं असेल आपल्याला, तर हा बेरिश व्ह्यू आपला निफ्टीवरती नेमका एक्झॅक्ट कुठून बनेल? तर मित्रांनो, निफ्टीवरती जो आपला बेरिश व्ह्यू बनेल ना उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी, साधारणतः 17,341 खाली निफ्टी सेल करा तुम्ही जरूर. निफ्टी सेल बिलो 17,341 खाली निफ्टी सेल करा. 17,300 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,290 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,255 हे टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर 17,235 हे टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती भेटू शकतं. ह्या लेवल्स आहेत मित्रांनो, ह्या लेवलवरती काय करायचं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काम करा. आणि मित्रांनो, ह्या ज्या लेवल्स काढल्यात ह्या मेनली एकतर टेक्निकल सपोर्ट रेझिस्टन्स काय आहे, ऑप्शनचं सपोर्ट रेझिस्टन्स काय आहे, आणि दुसरं मित्रांनो, चार्टिकल ज्या गोष्टी राहतात, चार्टवरती जे प्राइस रिजेक्शन आलेलं आहे किंवा पाठीमागचे जे टेक्निकल सपोर्ट आणि रेझिस्टन्स आहेत ड्या हाय लोचे, त्याच्यावरून ह्या लेवल जे आहेत ते काढले असतात. आणि समजा मित्रांनो, मार्केट इनकेस उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खूप जास्त गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं तर त्या ठिकाणी ह्या लेवल्स काम करत नाही, किंवा ऑप्शनचं एखादं सपोर्ट रेझिस्टन्सचं व्हायलेशन झालं तर तिथं पण ह्या लेवल्स काम करत नसतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर त्याचे पण मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये झिरोदा अपस्टॉक अलिस ब्ल्यू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा, तुम्हाला टेलिग्राम मध्ये ऍड करण्यात येईल. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी मी दोनच कॉल दिले होते सगळ्यांनी. सकाळी सांगितलं बाबा मार्केट साईड वेज, त्यामुळे कुठले ट्रेडिंग जास्त करू नका. पहिला आपण कॉल ऑप्शन जो आहे तो 36,600 कॉल ऑप्शन बाय केलं होतं, त्यामध्ये आय थिंक 42 पॉईंटची मुवमेंट मिळायची. आणि त्यानंतर आपण 36,800 पुट ऑप्शन एकदा खरेदी केला होता, त्यामध्ये आपला 20 पॉईंटचा स्टॉप लॉस जो आहे तो काय झालाय त्या ठिकाणी हिट झालेला. मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीचे जर कॉल हवे असतील तर जरूर प्रीमियम सर्व्हिस पण तुम्ही जॉईन करू शकता. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर आहे, त्याच्यावरून तुम्ही मला संपर्क देखील करू शकता. धन्यवाद. थँक्यू.